इकडे उद्धव ठाकरेंनी महानगरपालिका निवडणुकीसाठी हिंदुत्वाचा नारा दिलाय. उद्धव ठाकरेंनी नेमक्या कोणत्या सूचना आपल्या माजी नगरसेवकांना दिल्या आपण पाहूयात. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं ठाकरेंच्या शिवसेनेनं मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूक कधीही लागू शकते, आतापासूनच तयारीला लागा. मुंबई पालिका निवडणूक स्वबळावरती शिवसेनेनं लढवावी. हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरतेनं लोकांपर्यंत पोहोचवा. हिंदुत्वासाठी शिवसेना आधी देखील लढली आहे आणि पुढेही लढत राहील. आपण हिंदुत्वाचा मुद्दा सोडला असा अपप्रचार विरोधकांकडून केला जातोय, त्याला उत्तर द्या. बाहेरच्या राज्यातील लोक भाजपसाठी काम करतात, तसं आपणही तळागळामध्ये जाऊन काम केलं पाहिजे. 18 निरीक्षकांना नेमून प्रत्येकी 12 प्रभागांची चाचपणी करा आणि त्या अनुषंगानं अहवाल सादर करा. मुंबई पालिका निवडणुकीपर्यंत भाजप शिंदेला गुंजारेल. निवडणुकीमध्ये हेतू साध्य झाल्यानंतर भाजप आपलं खरं रूप दाखवेल. आरएसएसचा आव आणून त्याखाली भाजपनं वेगवेगळ्या यंत्रणा राबवलेल्या आहेत. आरएसएस पत्रक वाटप करण्यापुरतीच आहे. सध्या सुरू असलेल्या सत्ता स्थापनेमध्ये शिंदेच्या मागे दिल्लीमधील भाजपची मोठी शक्ती आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला मुंबई महानगरपालिका जिंकायचीच आहे. लवकरच राज्यातील पदाधिकाऱ्यांचं शिबिर बोलवणार आहे. मुंबईतील गटप्रमुखांचे देखील शिबिर घेतलं जाणार आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.